नमस्कार मित्रांनो मी डी आर गायकवाड तारांकितमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस चौदा जानेवारी दोन हजार तेवीस आजच्याच दिवशी पूर्ण जगामध्ये जागतिक भूगोल दिवस भूगोल दिन म्हणून साजरा करत असतो त्याच अनुषंगाने आज चौदा जानेवारी आजच्या दिवशी खूप महत्त्व आहे भौगोलिकदृष्ट्या महत्त्व आहे कारण की बावीस डिसेंबरपासूनच सूर्य उत्तरायणमध्ये प्रवेश करत असतो पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला चौदा जानेवारीपासून पाहायला मिळतोय आणि चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी याच दिवशी मकर संक्रांत तीळ संक्रांत असते आणि खूप मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस तीळ संक्रांत म्हणून दक्षिण भारतामध्ये विशेष करून यामध्ये पोंगल म्हणून साजरा करत असतोय आणि आजच्याच दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये शाळामध्ये महाविद्यालय या ठिकाणी विविध ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या या दिवसाचं महत्त्व सांगत असतात ध्वनीपीत सांगत असतात विविध उपक्रम घेतले जात असतात त्याच अनुषंगाने आज आपण सूर्य पाहतोय सूर्यदृश्य आहे सकाळचं दृश्य आहे आणि यामध्ये सूर्याचं बावीस डिसेंबरपासूनच उत्तरायण सुरुवात होते आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आणि चौदा जानेवारीपासूनच मिळत असतो आहे त्या अनुषंगाने हा जो परिसर आहे निसर्ग परिसर आहे आणि अतिशय छान अशा परिसरामध्ये आपण आज भूगोल दिवस सकाळी सकाळी आपण भौगोलिकदृष्ट्या नैसर्गिक दृष्ट्या निसर्ग आणि मानवी जीवन याचा सहसंबंध किती महत्त्वाचा आहे भौगोलिकदृष्ट्या आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे त्या अनुषंगाने आपण संपूर्ण निसर्ग पाहतो यातून मी न्यायभवन या ठिकाणी नांद्रेतील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नांदेड या ठिकून या ठिकाणाहून मी दृश्य तुम्हाला दाखवतोय सकाळचं दृश्य आहे आणि सूर्योदय झालेला आहे आणि सर्वांना भूगोल दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत विविध संकल्पना आहेत कल्पना आहेत त्यातून आपल्याला स्पष्ट होत असतात सूर्य चंद्र तारे पृथ्वी विविध ग्रह याबद्दल आपल्याला माहिती असावी जाणून घ्यावी लागते कारण की आपण पर्थलावर राहत असताना सर्व या गोष्टीचा आपला अनुभव आणि अभ्यास असणे महत्त्वाचं आहे त्या अनुषंगाने आज चौदा जानेवारी दोन हजार तेवीस भूगोल दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत हा भूगोल दिवस एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून आपल्या भारतामध्ये साजरा करत असतोय आणि विशेष करून भूगोलाचं महत्त्व वाढलं पाहिजे अधिक माहिती घेतली पाहिजे त्या अनुषंगाने राज्य सरकारने संपूर्ण महाविद्यालय शाळा या ठिकाणी भूगोल दिवस साजरा करावा या अनुषंगाने आदेश निर्गमित केलेत आहे त्या अनुषंगानेच मोठ्या संख्येने मुलांनी विविध प्रकल्प तयार करून ध्वनीपीत आणि त्या संदर्भात अभ्यास कसा करावा याचं महत्त्व आजच्या दिवशी सर्वांनाच आज माहीत असावं आणि माहीत असणं खूप गरजेचं आहे आंबेडकर भवन न्यायभवन ह्या ठिकाणचं हे दृश्य आहे आजचा दिवस जागतिक भूगोल दिन निसर्गरम्य वातावरण आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा